नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी हा बदक कसा विणायचा हे सांगणार आहे मला एका ताईनी कमेंट केली होती की नारळावर बदक कसा विणायचा हे सांगा म्हणून आज आपण नारळावर बदक विणणार आहोत त्यासाठी इथे एक मी छोटं नारळ घेतलेला आहे म्हणजे मीडियम साईजचं नारळ घेतलेला आहे तुम्हाला हा ज्या साईजमध्ये बदक विणायचा असेल त्या साईजमध्ये नारळ घेऊ शकता इथे आपल्याला ह्या टोकापासून तर इथपर्यंत नारळ अगोदर विणून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी पांढरी लोकर घेतलेली आहे आणि सर्वप्रथम आपल्याला एक सिंपल गाठ मारायची आहे सिंपल गाठ मारून आता इथे मी सहा साखळ्या घेणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा आता ही सहावी साखळी पहिल्या साखळीमध्ये स्लिप टिश करून जोडून घेणार आहे आणि परत ह्या गोलमध्ये आपल्याला दहा खांब विनायचे आहेत इथे तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब परत या गोलवर आपल्याला असे दहा खांब टाकून घ्यायचे आहेत इथे मी मोठा खांब टाकत आहे मोठा खांब म्हणजे डबल क्रोश या मी दहा खांब टाकून घेतलेले आहेत आणि स्लिप टिच करून जोडून घेतलेला आहे परत तीन साखळ्या घ्यायच्या दुसऱ्या राऊंडसाठी आणि जिथून तीन साखळ्या घेतलेल्या आहेत तिथेच आपल्याला परत एक खांब घालायचा आहे असंच आता आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब असं विणायचं आहे हा राऊंड मी कम्प्लीट करून घेते आणि परत ह्या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप टिच करून जोडायचं आहे परत इथे तीन साखळ्या घ्यायच्या आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला खांब घालायचं आहे आणि तिथे दुसरा पण खांब घालायचा आहे म्हणजे एक खांब दोन खांब एक खांब दोन खांब असं आपल्याला तिसरं राऊंड करायचं आहे इथे मी तिसरं राऊंड असंच कंप्लीट करून घेते परत चौथ्या राऊंडसाठी हे अगोदर आपल्याला चेक करायचं याच्यावर बसते का आता याच्यावर आणखीन आपल्याला असेच राऊंड घालत जायचं आहे आणि चौथ्या राऊंडसाठी इथे मी तीन साखळ्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांबाशी विनायचे आहेत असंच आता इथे मी प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विणून दाखवते हे बघू शकता मी कंप्लीट केलेलं आहे विणून नारळाचं बुड एकदम आपलं कवर झालेलं आहे आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालतच विणायचं आहे पाच ते सहा राऊंड आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांबाशी विणायचे आहेत सर्वप्रथम तीन साखळ्या घ्यायच्या आणि परत प्रत्येक खांबावर एक एक खांब असंच मी येथे दोन राऊंड कंप्लीट करून दाखवते हे तर माझे दोन राऊंड कंप्लीट झालेले आहे परत पहिल्या तीन साखळीवर आपल्याला स्लीप टिशन जोडायचं आहे आता आपण याच्यामध्ये नारळ घालून ब पाहूया असंच आपल्याला नारळ घालायचा आहे हे बघू शकता नारळ एकदम फिट्ट बसलेला आहे आणि असंच आता आपल्याला खांबावर खांब घालत इथपर्यंत विनायचं आहे आणि नंतर आपण कमी, कमी कमी करत पुढचं पट कवर करणार आहोत इथे मी खांबावर खांब घालूनच इथपर्यंत नारळ कम्प्लीट करून घेतलेला आहे आता कमी कमी कसं करायचं ते सांगते सर्वप्रथम आपल्याला तीन साखळ्या म्हणजे एक खांब करायचं आहे परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर मी एक खांब घेतलेला आहे तर आपल्याला अर्धा खांब करायचा आहे हे मी अर्धा खांब केलेलं आहे आणि परत एक खांब घ्यायचा परत त्याचाच आपल्याला अर्धा खांब करायचा आणि आता जे अर्धा अर्धा खांब केलेलं आहे त्याला आपल्याला परत असं जोडून घ्यायचं पहिल्यांदा दोन घ्यायचे आणि नंतर दोन आणि परत आपल्याला दोन खांब घालायचे असंच आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे हे राऊंड इथे मी एक राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे परत दुसऱ्या राऊंडसाठी इथे मी तीन साकळ्या घेतलेल्या आहेत परत पुढच्या खांबावर एक खांब परत पुढच्या खांबावर एक खांब असे मी तीन वेळेस खांब घातलेला आहे आणि चौथी वेळेस आपल्याला दोन्ही खांबाचा एक खांब करायचा आहे असंच आपल्याला कमी कमी करत हा पूर्ण नारळाचा भाग विणायचा आहे इथे मी पूर्ण नारळ विणून घेतलेला आहे हे बघू शकतं किती घट्ट विणलेला आहे आता इथे आपल्याला चोंच बसवायची आहे त्याच्या अगोदर आपण पंख कसे विणायचे हे बघणार आहोत असंच आपल्याला दोन्ही साइडने पंख विनायचा आहे हे सुरुवातीपासून हे चार खांबा सोडायचे आहेत आणि पाचव्या खांबामध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथे मी तीन साखळ्या घेऊन जोडलेलं आहे परत त्याच्या पुढच्या खांबावर खांब घालते परत त्याच्या पुढच्या खांबावर खांब असं खांबावर खांब करत आपल्याला पूर्ण एका रेषेमध्ये मागच्या साईडला विणत जायचं आहे पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला खांबावर खांबच घालायचं आहे असंच आए। पूर्ण मागच्या साईडला यायचं परत इथून इकडं यायचं आणि समोरचे चार खांब सोडून द्यायचे येथे मी कम्प्लीट करून घेतलेला आहे पहिलं राऊंड हे बघू शकता आता आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत पहिला खांब म्हणजे तीन साखळ्या इथे मी पहिला खांब केलेला आहे तिथेच आणखीन एक खांब घेते आणि परत त्याच्या दुसऱ्या साखळीवर परत दोन खांब परत त्याच्या दुसऱ्या साखळीवर दोन खांब असंच आता हे पूर्ण कम्प्लीट करायचं इथपर्यंत मी ते कम्प्लीट करून दाखवते हे मी दुसरं राऊंड कम्प्लीट केलेलं आहे बघू शकता आणि ह्या पहिल्या तीन साखळीवर आणि लास्टच्या खांबावर खांब घेतलेले नाहीत आता परत आपल्याला तिसऱ्या राऊंडसाठी प्रत्येक खांबावर तीन तीन खांब घालायचे आहेत त्यासाठी इथे तीन साखळीचा एक खांब परत आपण तिथेच आणखीन दोन खांब घालणार आहोत म्हणजे प्रत्येक खांबावर तीन तीन खांब घालायचे आहेत आपल्याला असंच आपल्याला तिसरं राऊंड कम्प्लीट करायचं आहे प्रत्येक खांबावर तीन तीन खांब इथे मी हे राऊंड असंच कम्प्लीट करून दाखवते इथे मी तिसरं राऊंड कम्प्लीट केलेलं आहे आता आपण याला लाल कलरनं बॉर्डर विणणार आहोत इथे मी लाल कलर जोडून घेतलेला आहे आता जे हे प्रत्येक खांब आहे त्याच्यावर आपल्याला एक एक मुका खांब घालायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक मुकाखांब असेच आपल्याला पूर्ण बॉर्डर विणून कंप्लीट करायचे आहे हे बघू शकता आपला बदकाचा पार्ट कंप्लीट झालेला आहे पंख पण कंप्लीट झालेला आहे आणि ही खाली मी वाटी हिरव्या कलरनी कवर करून घेतलेली आहे ही बर्नरची वाटी आहे याला आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे नंतर आता आपण इथे मान कशी विणायची हे बघणार आहोत त्यासाठी इथे मी पांढरा कलर घेतलेला आहे आपण पांढऱ्या कलर मध्ये पंचवीस साखळ्या विणून घेणार आहोत अशाच आपल्याला पंचवीस साखळ्या विणायच्या आहेत हे बघू शकता इथे मी पंचवीस साखळ्या विणलेल्या आहेत परत आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब आणि चौथ्या खांबावर आपल्याला परत एक खांब घालायचा असंच आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक खांब घालायचं आहे इथे मी कम्प्लीट करून घेते इथे मी प्रत्येक खांबावर एक एक खांब घातलेला आहे परत दुसऱ्या राऊंडसाठी तीन साखळ्या आणि परत त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये एक खांब आता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब अस पाच ते सहा लाईन विणायचे आहेत इथे मी कंप्लीट करून दाखवते इथे मी पाच लाईन विणून घेतलेल्या आहेत आता आपल्याला सुई धाग्याने अशा प्रकारे शिवायचं आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला रुई घालत घालत असं कम्प्लीट शिवून घ्यायचं आहे हा पूर्ण भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे इथे मी शिवून घेतलेला आहे याच्यामध्ये घट्टसर रुई घातलेली आहे आता चोंच कशी विणायची हे बघणार आहोत ते आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे प्रत्येक सॉरी प्रत्येक आडव्या खांबावर आपल्याला दोन दोन खांब विणायचे आहेत असंच आपल्याला पूर्ण लाल कलरनं विणून घ्यायचं आहे प्रत्येक खांबावर दोन दोन खांब इथे पहिल्या खांबामध्ये मी स्लिप जोडून घेत आहे परत असंच आपल्याला कमी कमी करत जायचं आहे प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला एक एक खांब कमी करत करत पूर्ण सोन सॉरी चोंच विणून घ्यायची आहे ते पूर्ण चोंच विणून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला तार घालायचा आहे ह्या मानवच्या भागामध्ये आणि असं सुई धाग्याने जोडून घ्यायचं आहे येथे सर्वप्रथम आपण स्टोवची वाटी शिवून घेणार आहोत त्यासाठी बदक मध्यभागी ठेवायचं आपल्याला आणि सुई धाग्याने आपल्याला शिवून घ्यायचं आहे अशाच आपल्याला टाके मारायचे आहेत एकदम घट्ट शिवायचं आहे असंच टाके मारत मारत पूर्ण सर आपल्याला शिवून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण कंप्लीट करते हा बदक मी पूर्ण शिवून घेतलेला आहे आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा इथे व्यवस्थित बसलेला आहे आता इथे आपण मान शिवून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी तार घातलेला आहे तार घातल्यामुळे व्यवस्थित आपल्याला शेप देता येतो असच मध्यभागी आपल्याला एकदम मधोमध शिवायचं आहे असेच आपल्याला टाके टाकत टाकत शिवायचं आहे असेच टाके मारत मारत सगळीकडून शिवायचं आहे आपल्याला एकदम घट्ट शिवायचं आहे आपल्याला येते मी पूर्ण कम्प्लीट शिवून दाखवते आपली मान व्यवस्थित घट्ट शिवलेली आहे आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आता मी येते धागा कट करून घेते आणि आता आपल्याला याची मानाचा शेप द्यायचा आहे थोडस आपल्याला इथं पण शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपली मान एकदम थाट बसल त्यासाठी आपल्याला इथं पण दोन तीन टाकी मारायचे आहेत येथे मी टाके मारून घेते आपला बदक कम्प्लीट झालेला आहे हे बघू शकता किती सुंदर दिसते आपला बदक तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद